नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा। बऱ्याच अंशी पोलिसांना दोष दिला जातो जनतेकडून किंवा रिक्षा चालकांकडून, पैसे वसूल करतात म्हणून पोलीस प्रशासनाची बदनामी केली जाते। पण पोलीस प्रशासन हे जनतेला त्रास देण्यासाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे आणि जनतेच्या हिताचीच कामं पोलीस प्रशासनाकडून केली जातात। तर या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये असलेला हा ऑटो रिक्षा आपण बघताय, तर याच्या आतल्या बाजूला या ठिकाणी आतून आरसा लावलेला, भला लांबलचा आरसा, त्या आरशातनं पाठीमागं बसलेली पॅसेंजर, मग त्या ठिकाणी महिला असतील, मुली असतील, शाळेला जाणाऱ्या, हे आरसे काढण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। आणि ट्रॅफिक पोलीसला असलेले विशाल मुंडे सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। सर, आत्ता या रिक्षावर तुम्ही कारवाई केली, तर या कारवाईच्या संदर्भात काय सांगता येईल? रिक्षामध्ये आरसा बिलकुल अलाउडच नाही, ते अलाउडमध्ये लेडीज वगैरे बसलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ते आरशातून पाठीमागं बघतील, त्याच्यामुळं ते आरसा काढायचं। म्हणजे एकंदरीत महिलांच्या छेडछाडसाठी किंवा त्यांना त्रास देण्यासाठी त्या आरशाचं प्रयोजन असू शकते, त्याच्यामुळं तो आरसा काढण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आपण राबवत आहे। तर या ठिकाणी बघू शकता विशाल मुंडे सरांनी आपल्यासमोर प्रतिक्रिया व्यक्त करत असताना सांगितलंय, रिक्षामध्ये असलेले फ्रंट साईडचे आरसे महिलांना त्रास देण्यासाठी किंवा महिलांची समोर गाडी चालवत असताना मागे बसलेल्या महिलांची टेहळणी करण्यासाठी सुद्धा बसवलेले असू शकतात, म्हणून हे आरसे काढण्याचं काम त्यांनी घेतलेलं आहे। तर अशाच नवनवीन बातम्यांनी अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे। यशवंत गाडगेसह त्रिशरण मोगावकर।